एका वेगळ्या युतीची शिवशक्ती भीमशक्ती आणि लहुशक्ती एकत्र असं उद्धव ठाकरे म्हणाले. तिन्ही शक्तींचा मिळून मुख्यमंत्री बसवणार असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मुंबई आपल्याच ताब्यात ठेवणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईवर पुन्हा भगवा फडकवण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. आणि आता शिवाजी महाराजही जुने आदर्श वाटू लागलेत याचा मुंबईतील मंत्री त्यांच्या गद्दारीची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी करतात असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. आपल्या शिवशक्ती लहुशक्ती भीमशक्तीचा एक कर्तबगार माणूस मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल आपल्याला मुख्यमंत्रीपदी बसवायची. आणि हे स्वप्न नुसतं स्वप्न न राहता सत्यात उतरवायचं असेल तर मग तुम्हाला सोबत येऊन वाड्या वस्त्या पाड्यांमध्ये ही विचारांची मशाल घेऊन जावं लागेल. विचारांची मशाल निशाणी अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस सुद्धा आपल्याला मस्त मिळालेली मशाल. शिवाजी महाराज सुद्धा आता जुना आदर्श वाटायला लागलेला आहे. कहर आणखीन की कालच मला वाटतं काल का आज मुंबईतला एक मंत्री एकमेव मंत्री झालेला आहे त्यांनी आजच्या गद्दारांची तुलना महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटके बरोबर केली. मी काय मला कळतच नाही काय बोलायचं. संभाजीनगर शहरातील रिक्षा चालक उद्यापासून संपावर जाणार आहेत. या संपात 15 जास्त रिक्षा संघटना सहभागी होणार आहेत. शहरातील 300 जास्त रिक्षा आरटीओनं जप्त केल्यात त्यामुळे या कारवाई विरोधात हा संप पुकारण्यात येणार आहे. तसंच मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी 1 डिसेंबरची मुदत वाढवून मिळावी अशीही प्रमुख मागणी रिक्षा चालकांनी केली आहे. कोल्हापुरात अभियांत्रिकी कृषी पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र डिसेंबर महिना उजाडला तरी फार्मसी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची नोंदणीच सुरू आहे. प्रवेश प्रक्रिया लांबल्यानं प्रवेश होऊन कॉलेज सुरू कधी होणार या प्रश्नानं विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय. मुलींमध्ये सिगारेट ओढण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. ग्लोबल युथ टोबॅकोनं केलेल्या सर्व्हेचे धक्कादायक आकडे समोर आले. महत्वाचं म्हणजे मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण चिंताजनक आहे. 13 ते 15 वयोगटातल्या 2.10% मुली तर 2.40% मुलं सिगारेट ओढतात. फक्त मुलींचा विचार केल्यास देशात सरासरी 9.3 वर्षांमधल्या मुली सिगारेट ओढत आहेत. नवाब मलिक यांचा जामीन अर्ज आज फेटाळला गेला. पीएमएलए कोर्टानं मलिकांचा जामीन अर्ज फेटाळला. 23 फेब्रुवारी 2022 पासून मलिक जेलमध्येच आहेत. पैशांची अफरातफर जबरदस्तीनं जमीन बळकावणं मनी लॉन्ड्रिंग टेरर फंडिंग या प्रकरणी मलिक यांच्यावर गुन्हा दाखल आहे. खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेला राऊतांनी विरोध केलाय. राऊतांनी ईडीच्या याचिकेवर हायकोर्टात आपलं उत्तर शपथपत्राच्या स्वरूपात दाखल केलं. पत्राचाळ प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयानं राऊतांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे. जळगावातील घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित माजी आमदार सुरेश जैन यांना मोठा दिलासा मिळालाय. न्यायालयानं त्यांना अखेर नियमित जामीन मंजूर केलाय. सुरेश जैन यांना आजवर अंतरिम जामीन मिळाला होता. या दिलाशानंतर जळगावात जैन आणि ठाकरे गटाच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे